जयदत्त क्षीरसागरांकडून भाजपचा वापर, संदीप क्षीरसागर यांचा काकांवर गंभीर आरोप। बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे। आता पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याने पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांवर गंभीर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत। आचारसंहिता असल्यामुळे काही आपल्याला तिथे हे करता येत नव्हतं। बैठक आज व्यवस्थित झाली। पदवीधरची निवडणूक आहे आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर गेलो। सोळंकींनी काल त्यांना तडकाफडकी हे करण्यात आली नाही। राजकारणात छोटे मोठे वाद हे होत असतात, पण आमचे नेते तिथे एकदम खंबीर आहेत। पुढच्या निवडणुकीमध्ये जोराने आम्ही सर्वजण कामाला लागणार। भैया दोन वेळेस 15 दिवसात 2 वेळेस उपमुख्यमंत्री येऊन गेले, वाटतंय का शेतकऱ्यांप्रती त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या, शेतकऱ्यांप्रती काही जाहीर केलेलं काय वाटतं? हे बघा, जाहीर करणं आणि प्रत्यक्षित लोकांपर्यंत जाणं आणि शेतकऱ्यांपर्यंत जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येईल। ते उपमुख्यमंत्र्यावरती समाधान आहे का? दोन वेळेस 15 दिवसात 2 वेळेस दौरा झाला आहे बीडचा। बीडला काय मिळालं तुम्हाला वाटतं काय त्यांनी दौऱ्यातून काय साध्य झालं आहे वगैरे? मी तुम्हाला ही लोकांनी मागण्या करायच्या आश्वासनं द्यायची। जोपर्यंत लोकांपर्यंत ह्या गोष्टी सर्वजण येत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यावर काय बोलणार? काकांची जवळीक वाटते जरा माझ्या सहित बीड मतदारसंघात सगळ्यांनाच हा प्रश्न पडला, ते आहेत कुठे? आणि पत्रकार म्हणून मला असं विचारायला पाहिजे की त्यांची भूमिका काय, कोण का राजकारणामध्ये भूमिका ही स्पष्ट असावीच लागते। आणि त्यांची आत्तापर्यंत जे गोडबंगाल त्यांनी केलेलं आहे की सत्तेचं कुणाला तरी पकडायचं, फायदा उचलायचा आणि वेळेवरती दुसरे निर्णय घ्यायचा, आत्तापर्यंत त्यांचा इतिहास आहे। म्हणून माझ्यापेक्षा हा प्रश्न आता मला वाटतं तुम्ही त्यांना विचारला पाहिजे। मला तीही शंका आहे की शेवटपर्यंत फायदा उचलतील उनका भाजपचे जे पण काही नेते आहेत त्यांनी सुद्धा ह्यांचा अनुभव मागचा घेतला पाहिजे। आता तो पूर्णपणे फायदा ते त्यांच्याकडून करून घेतात, पण पुढच्या निवडणुकीला माध्यमातून, मग नगरपालिका लागली, जिल्हा परिषद लागली, मग आघाडीच्या माध्यमातून आले नाहीत पाहिजे, चिन्हाच्या माध्यमातून ते लोकांसमोर आले पाहिजे, मला असं वाटतं। योगेश काशीत, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।